आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. कलर्स मराठीवरील राजा राणीची गजोडी मालिकेत कालच्या भागात आपण पाहिले ढाले पाटलांच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते. पूजेसाठी संजीवनी अगदी सुंदर सजून येते, त्यामुळे रणजितला मात्र तिच्यावरून नजर हटवणे कठीण होते. पूजेसाठी संजीवनीच्या आईबाबांनाही निमंत्रण दिले असल्याने तेही येतात. पण कुसुमावतीला बांधलांनी रणजितला मांडव परतणीच्या वेळी करायला लावलेल्या कामाचा बदला घ्यायचा असतो, त्यामुळे कुसुमावती संजीवनीच्या आईला म्हणजेच कल्याणीला दुधाचा ग्लास देताना मुद्दाम खाली पाडते आणि साफ करायला सांगते. पण ही गोष्ट मात्र रणजितला रुचत नाही आणि तोही कल्याणीची मदत करू लागतो. यामुळे कुसुमावतीचा बदला मात्र पूर्ण होत नाही. तिकडे पंजाबराव बांधल मात्र कुठेही स्वतःचा खानदानी असल्याचा तोरा कमी होऊ देत नाहीत. दादासाहेब आणि त्यांचे काही व्यावसायिक मित्र गप्पा मारत असताना पंजाबराव तिथे जाऊन स्वतःचा बळेजाव सांगतात. या गोष्टीचा दादासाहेबांना मात्र प्रचंड राग येतो. ते ही गोष्ट कुसुमावतीला सांगतात. पंजाबराव बांधल हे आपले व्याही असल्याने आपल्याला त्यांना सहन करावं लागणार असल्याचं कुसुमावती म्हणते. आता रणजित आणि संजीवनी देवदर्शनासाठी जात आहेत. दरम्यान संजीवनीला वाटेतच फार भूक लागते, त्यामुळे रणजित संजीवनीला धाब्यावर जेवायला घेऊन जातो. तेव्हा संजीवनी स्वतःच्या हाताने रणजितला भरवते. आता रणजित संजीवनीचा देवदर्शनाचा पुढचा प्रवास पाहणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा.